धनंजय मुंडे यांनी आता दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली आहे। परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या बॅनरवर संसदेचा मोठा फोटो लावण्यात आलेला होता आणि त्यामुळे धनंजय मुंडे आता गल्लीतून दिल्लीमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। तर बीड जिल्ह्यावर आमचा झेंडा कायम राहील असा दावा सुद्धा भाजपच्या नेत्यांनी आता केलाय। स्टेजवरील भल्या मोठ्या बॅनरवर हा संसदेचा छापलेला फोटो धनंजय मुंडेंची आगामी वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे सांगण्याकरता पुरेसा आहे। अपघातानंतर 40 दिवसांनी धनंजय मुंडे परळीत आल्यावर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढून धनंजय मुंडेंचं स्वागत केलं। यावेळी स्वागताला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी परळीला विचारल्याशिवाय येत्या काळात राजकारणातील राजकीय घडामोडी घडू शकत नाहीत असं वक्तव्य करून आगामी लोकसभा निवडणुकीचं सूतोवाच केलं। आपण या राज्यात नाही तर देशाच्या 100 विकसित मतदार संघामध्ये आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मागील 2 वर्षात धनंजय मुंडेंवर अनेक संकटं कोसळली। ज्यावेळी शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिलं, हे जे काय संकट आली त्या संकटाच्या काळात व्यक्तिगत आरोप झाले, कुटुंबावर आरोप झाले, सामाजिक आरोप झाले, मला सांगायला अभिमान वाटतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांपासून दादांपर्यंत सगळे ताकदीने खंबीरपणाने उभे होते। या मतदारसंघातली मायबाप जनता ताकदीने माझ्या पाठीमागे होती। बीड लोकसभा मतदारसंघात सध्या प्रीतम मुंडे खासदार आहेत, मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात धनंजय मुंडे पाऊल ठेवणार आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातील मतदार थारा देणार नाहीत असा दावा भाजपकडून करण्यात आलाय। त्यांना जे काही बोलायचंय त्यांना ज्या पातळीवर मुंडे साहेबांना काम करायचंय तर ती इच्छा ते पवार साहेबांच्याकडे बोलून दाखवतील आणि त्याच्यावर पवारसाहेब हे सकारात्मक निर्णय घेतील। त्यामुळं याला मला वाटतं आत्ताच काही वेगळं वळण देण्यापेक्षा पुढचा 2024 खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल हा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केलाय। तरी आमच्या दबंग खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत, मात्र धनंजय मुंडेंनी आतापासूनच शड्डू ठोकल्यानं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार यात शंका नाही। बीडहून सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। पुण्यातल्या